सर्व शिक्षणांतर्गत मुलामुलींना शाळेत 36 व दर्जा शिक्षण शाळेत दिले जाते, परंतु हिंगोली जिल्ह्यातील औंढा तालुक्यातील श्रीगाव या विद्या मंदिरामध्ये मुलांना खेळण्यासाठी ग्राउंड कंपाऊंड वॉल नसल्यामुळे मुलांना खेळताना अडचण निर्माण होते। आमच्या शाळेमध्ये आज 96 पट संख्या आहे, 5 खोले आहेत शाळेमध्ये, 5 पैकी 2 रूम्स आमच्या मोठ्या दुरुस्तीसाठी आलेले आहेत। शाळेला किचन शेड नाही, साधं किचन शेड तयार केलेलं आहे आम्ही। शौचालयाची दुरुस्ती अहवाल पाठवलेला आहे आणि ही इमारत मेन रोडवर असल्यामुळं संरक्षण भिंत असणं आवश्यक आहे, तसा ठराव आम्ही यापूर्वी दिलेला आहे। दुसरी गोष्ट, तिथं रोडवर गतिरोधक बसवण्यासाठी आम्ही बांधकाम विभागाला अर्ज दिलेला आहे, परंतु आजपर्यंत त्यांनी बसवलेलं नाही। त्यानंतर ही जी इमारत आहे आपण बघता, ही इमारत खूप जुनी झाली। आता या इमारतीला जागा इथं माती काळी असल्यामुळं, जमीन काळी असल्यामुळं आणि इमारत ही जुनी असल्यामुळं आता थोडी जागा सोडत आहे आणि मुलासाठी धोकादायक होऊ शकते। तसे आम्ही आराखडा तयार केलेला आहे आणि BDO साहेबाला, आदरणीय BDO आणि BO साहेबांकडे आम्ही हा अहवाल देणारच आहे। आम्हाला इथे खेळावंसं खूप वाटतं, पण आम्हाला ग्राउंड नाही। आम्ही खूप प्रयत्न केले आणि सर्वांना सांगितलं, पण आम्ही बाजूचं शेत होतं तिथेच ग्राउंड केलं, त्याच्यामध्ये खूप कचरा काटे होते, आम्हाला साफ करा 2 दिवस लागले। मी आता चालून, म्हणजे मी आता 6वीमध्ये आहे। आता जे 1ली 2रीमध्ये मुलं आहेत त्यांना पण खेळायला ग्राउंड पाहिजे। आता आम्ही 6वीमध्ये आहे तर आम्हाला नाही तर नाही, पण लहान मुलांना तरी आता खेळायला आलं पाहिजे। मला असे वाटते की श्रीगाव येथील 96 विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणाचा खेळण्याचा अधिकार मिळेल, यासाठी तुम्ही शिक्षण अधिकारी शिकारे सर यांना कॉल करा। त्यांचा नंबर 99 22 48 09 09 या नंबरवर कॉल करा। मी राधिका चिंचोलीकर, हिंगोली जिल्ह्यातून, महाराष्ट्र राज्यातून, इंडिया अनहर्ट।